नमस्कार मित्रांनो तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे जिल्हा परिषदमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे पगार तुम्हाला या ठिकाणी अठरा हजार रुपये प्रति आहे याप्रमाणे या ठिकाणी दिला जाईल तुम्ही महिला असाल पुरुष असाल तो काही या ठिकाणी अर्ज करू शकता वयमरता या ठिकाणी तुम्हाला अठरा ते पासष्ट वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख चौदा दहा दोन हजार चोवीस या ठिकाणी आहे अधिक माहिती ज्या मित्रांनो या ठिकाणी कुठल्या कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे वयमर्यादा काय लागणार आहे अर्ज कशा प्रकारे करायचे आहे त्याचबरोबर इतर पात्रता तुमची या ठिकाणी काय आवश्यक असणार आहे या संदर्भातील डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा त्या दोन मित्रांनो आपण जर आपल्या राहुल कॉर्नर युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलय दाबायला विसरू नका असेच नोकरी संदर्भातील नवीन नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी सुरू करूया मित्रांनो आजचा मित्रांनो आपण आलेलो आहे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान सिन्नर यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये त्यावरती आपण आलेलो आहे तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर या ठिकाणी एम या पदासाठी वॅकन्सी निघालेल्या आहेत एक वॅकन्सी ठिकाणी आहे एम तुमचं झालेलं असेल आणि शासकीय नियम शासकीय एन एच एम किंवा इतर कुठला अनुभव असल्यास तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल अठरा हजार रुपये इतके वेतन दरमहा तुम्हाला या पदासाठी दिलं जाणार आहे तुमची नियुक्ती अकरा महिने एकोणतीस दिवसासाठी या ठिकाणी टेम्पररी बेसिसवरती म्हणजेच कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर त्या ठिकाणी असणार आहे तुम्हाला अर्ज जे आहे चौदा दहा दोन हजार चोवीसपर्यंत तुम्ही सुट्टीचे दिवस उघडून सकाळी अकरा तेच पाच वाजेपर्यंत यावेळेदरम्यान या ठिकाणी करू शकता तुम्ही समक्ष भेटून किंवा पोस्टाद्वारे अर्ज जे आहे त्या ठिकाणी देऊ शकता वैमर्द या ठिकाणी तुम्हाला पासष्ट वर्षापर्यंतची देण्यात आलेली आहे फीस पेमेंट जे आहे कुळ्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी दीडशे रुपये ठिकाणी आहे आणि मागास प्रवर्गातील म्हणजेच राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी शंभर रुपये ठिकाणी आहे डीच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी फीस पेमेंट भरायचे आहेत सिन्नर टी एच ओ एन यू एच एम या नावाने तुम्हाला डीडी जो आहे या ठिकाणी ड्राफ्ट काढायचा आहे ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे जाहिराती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील